ठाणे पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील सईनाथ नगर येथील श्री पवनसूत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा आणि सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे कोविड काळानंतर दोन वर्षांनी प्रथमच हा उत्सव जल्लोषात साजरा केला जातोय श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शनिवारी दुपारी हजारो गोरगरिबांना अन्नदान करण्यात आलंय श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेली चाळीस वर्ष हा उपक्रम राबवण्यात येतोय शनिवारी पहाटे हनुमान जन्मोत्सवाची सागरसंगीत पूजा अर्चा सकाळी सुंदरकांडपाठ दुपारी महाप्रसाद तर सायंकाळी सुश्राव्य भजन कीर्तन आणि महिला वर्गासाठी हळदी कुंकूचं आयोजन करण्यात आले कोपरीच्या या हनुमान मंदिरात भाविकांमध्ये महिला पुरुष असा कोणताही भेदभाव केला जात नाही असं पवनसूत प्रतिष्ठानच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं